ವಂದನೆಗಳು. ಇಂದಿನ ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ಕೈರಾನ್ ಬೀದರ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸೆಂಟರ್ ಆರಂಭ, ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಾಂಕ್ ಕುಲಕರ್ಣಿ. ಜನವರಿ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕ್ಯಾತ್ ಲ್ಯಾಬ್ ಪ್ರಾರಂಭ, ಡಾಕ್ಟರ್ ಶೆಟ್ಕಾರ್. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿಗೆ ಹೋರಾಡಿದ ಧೀಮಂತ ನಾಯಕ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದಾಂಡೇಕರ್. ಭೂ ಸಾಗುವಳಿದಾರ ಗಮನಕ್ಕೆ ತರದೆ ಪಹಣಿ ರದ್ದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ. ಹಾಗೂ ವಿಶ್ವ ಮಾನವ ಸಂಕಲ್ಪ ಅಭಿಯಾನ, ಮೌಲ್ಯಭರಿತ ಶಿಕ್ಷಣದ ಅತ್ಯಗತ್ಯ ಪನ್ನಾಳೆ. ಆರೋಗ್ಯದ ರಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನಿಟ್ಟಿದೆ ಈ ಹೆಗ್ಗುರುತು ಸಾಧನೆಯ ಒದಗಿಸುವ ನಗರದ ಒದ್ದೆಯ ಪ್ರಮುಖ ಕ್ಷಣವನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತದೆ. ಬೀದರ್ ನಿವಾಸಿಗಳಿಗೆ ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆರೈಕೆ ಸೆಂಟರ್ ಇದಾಗಿದೆ ಎಂದು ವಿಶ್ವ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವೈದ್ಯಕೀಯ ನಿರ್ದೇಶಕರು ಹಾಗೂ ಸಿಇಒ ಆದ ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಾಂಕ್ ಕುಲಕರ್ಣಿ ತಿಳಿಸಿದರು. ಶನಿವಾರ ಇಲ್ಲಿ ನಡೆಸಿದ ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಪೀಡಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮತ್ತು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಸಹಾನುಭೂತಿ ಆರೈಕೆ ಮತ್ತು ಭರವಸೆಯನ್ನು ತರಲು ಕೈರಾನ್ ಬೀದರ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಕೇಂದ್ರವಾಗಿದೆ ಎಂದು ಅವರು ತಿಳಿಸಿದರು. ಕೈರಾನ್ ಬೀದರ್ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಬಹುಶಿಸ್ತಿನ ವಿಧಾನ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಚಿಕಿತ್ಸೆಗಳು, ರೋಗ ಕೇಂದ್ರಕೃತ ಆರೈಕೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆರೈಕೆಗೆ ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ ಎಂದರು. ಇಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಬರುವ ರೋಗಿಗಳ ತಪಾಸಣೆ ಹಾಗೂ ಅಗತ್ಯವಾದ ಸೂಕ್ತ ಚಿಕಿತ್ಸೆ ನುರಿತ ಅನುಭವ ಹೊಂದಿರುವ ಬೆಂಗಳೂರು, ಹೈದರಾಬಾದ್, ಕಲಬುರಗಿ ಪ್ರಮುಖ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರಗಳಿಂದ ವೈದ್ಯರು ಲಭ್ಯವಿರುತ್ತಾರೆ ಎಂದು ಅವರು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. पहले इन्फेक्शन के लिए जाते थे, सिंपल चीज़ों के लिए, चेस्ट पेन हो गया, ईसीजी में थोड़ा बहुत चेंजेस आए तो हैदराबाद जाते थे. बट अभी लास्ट 4-5 ईयर्स से सिनेरियो टोटली चेंज हुआ है कि पूरा पेशेंट्स जो है नाउ बीदर में है. स्पेशली कोविड के बाद में या कोविड में भी बीदर से हैदराबाद जाना या हायर सेंटर जाना बहुत परसेंटेज वाइज कम हुआ है. सो टूडेज मोटो इज मेनली वी आर स्टार्टिंग अ न्यू वेंचर इज बीदर कायरन केयर कैंसर सेंटर. सो ये कैंसर अभी कैसा है कि ऑल द फैकल्टी में स्पेशलाइज इधर है, बट कैंसर के लिए कुछ भी इधर फैसिलिटीज नहीं थे. बीदर कैसा है, महाराष्ट्र से एडजेसेंट है बोल के टोबैको कंजम्पशन एंड कर्नाटका रीजन का स्मोकिंग ये बहुत परसेंटेज वाइज ज़्यादा है. इनफैक्ट ये कुछ रूरल एरिया के फीमेल्स में भी जो है टोबैको कंजम्पशन वगैरह ज़्यादा है. सो माउथ कैंसर स्पेशली जो हमारे डिपार्टमेंट में बोलते हैं हेड एंड नेक कैंसर बहुत ज़्यादा है. एंड दूसरा क्या है कि रूरल एरियाज में जो है फीमेल्स है वो बताते नहीं है, सिम्टम्स फैमिली में डिस्क्लोज नहीं करते. एंड जब बहुत ज़्यादा प्रॉब्लम होता है तो दे विल डिटेक्ट इट स्टेज 4 कैंसर. वहाँ पे फाइनेंशियली भी आप स्ट्रांग है तो भी उसका ट्रीटमेंट हम कुछ नहीं कर पाते. एक आई स्टिल रिमेम्बर कि एक आपके ही फैकल्टी का पर्सन है, 2011 में उसके मम्मी को पेन इन एब्डोमेन बोल के लेके गए. तब बीदर में ज़्यादा सोनोग्राफी वगैरह भी नहीं थे. एक सोनोग्राफी में वो डिटेक्ट हो गया कि 50% पेट में जो है स्वेलिंग है, स्टेज 4 कैंसर. ही ट्राइड अपोलो में, तब ही हैज स्पेंड ऑलमोस्ट 7 लाख रुपीज इन 2011 जब मैं पीजी कर रहा था. बट विद इन 6 मंथ द मदर डाइड. सो अमाउंट वेयर ये है. तो तब हम जब डिस्कस करते थे कि ये अगर पहले आता था हार्डली 1 लाख रुपीज में प्रॉपर ट्रीटमेंट होके मिनिमम पेशेंट 6 to 7 ईयर्स सर्वाइव होता है मिनिमम. ये सो ये अनडाइग्नोस प्रॉब्लम्स बीदर एरिया में बहुत ज़्यादा है, अवेयरनेस नहीं है. सो हमने इसमें क्या किया है कि ये जो कायरन सेंटर है स्पेशली डायग्नोस्टिक, फुल फ्लेश डायग्नोस्टिक है. अभी कैंसर में क्या होता है कि मेन टेस्ट इज बायोप्सी. बायोप्सी में क्या होता है कि यू गो टू द हायर सेंटर, बायोप्सी करते हैं, बायोप्सी टेक हार्डली 10 to 15 मिनट्स एंड देन रिपोर्ट आने के लिए 7 डेज टाइम लगता है. पेशेंट विल स्टे रोम इधर उधर घूमता है. सो ये अभी लकीली बहुत सारे सिटी स्कैन्स है, MRI है, गुड इंटरनेशनल रेडियोलॉजिस्ट आए हैं, तो वी कैन डायग्नोस डू द बायोप्सी एंड विद इन 6th डे कायरन सेंटर का जो है दे हैव वेरी फुल फ्लेश लैब. इट्स नॉट हियर इन बीदर बट इट्स दे हैव एट देयर ओन सेंटर ओनली फॉर कैंसर. तो जैसे सर ने बताया, आफ्टर फिनिशिंग माय डीएम कार्डियोलॉजी, मेरा कार्डियोलॉजी खत्म होने के बाद आई यूज्ड टू वर्क इन कॉर्पोरेट हॉस्पिटल इन हैदराबाद. तो वहाँ एक आइडिया आया कि एक ही जगह पे सारे फैसिलिटीज अवेलेबल है. तो आई वाज बेसिकली फ्रॉम द
डिस्ट्रिक्ट बसों के लिए, तो फिर मुझे भी था कि हम सब फैसिलिटी एक ही जगह पे ऐसे पेरीफेरी में क्यों नहीं दे सकते। तो इनिशियली आई स्टार्टेड विद माय क्लिनिक गोगलियार क्लिनिक बोल के, फिर सर मिले, फिर हम लोग का एक आइडिया हुआ कि वी स्टार्ट टुगेदर, और ताकि पेशेंट को सबसे और इसको और भी ग्रो करेंगे, तो वी स्टार्ट विद बेस्ट इंटेंसिव केयर यूनिट। तो हमारा अभी जो आई सी यू है इट इज़ ऑलमोस्ट 20 बेडेड है, इट इज़ वन ऑफ द बेस्ट, वी कैन आई कैन टेल कॉन्फिडेंटली इट इज़ वन ऑफ द बेस्ट इन बीदर। मैंने जब MBBS हो रहा था कि वहाँ जब चल रहा था, तब बहुत सारे पेशेंट हमारे अभी जो मेरे रिलेटिव थे ये हैदराबाद रहते थे, या उनका पर डे कॉस्ट अराउंड 1-2 लाख रुपीज आ जाता है पर डे का चार्जेस वगैरह। तो मुझे लगा कि ICU में कुछ करना चाहिए, तो बाद में मेरा PG होने के बाद मुंबई में, बैंगलोर में बहुत सारे कॉर्पोरेट हॉस्पिटल में काम किए। वहाँ पे कैसा था, हम पेशेंट को देखते थे अगर 2-3 लाख रुपये पर डे का उनका कॉस्ट आता, वहाँ पर अफोर्डेबिलिटी ज़्यादा था। सेम यहाँ पे हमारे पेशेंट जो रहते थे, जो रिलेटिव्स है, जो भी फ्रेंड सर्कल में है, क्योंकि हैदराबाद में जाते थे अल्टीमेटली इधर, तो वो जाके बर्न आउट होकर वापस आ जाते हैं 10-20 लाख से भी, कोई पेशेंट अच्छा होता था, कोई पेशेंट डेथ हो जाते थे। ऐसा करके हमने एक मैंने स्पेशलाइजेशन ICU में कर दिया। उसके बाद शशांक सर के बाद आके हमने ICU सेंटर खोलने का प्लान किया। तो ऑलमोस्ट 1.5 ईयर से हम टोटल ICU सेंटर फुल ICU सेंटर चला रहे। उसके अंदर 24/7 हम चारों में से कोई तो कोई अवेलेबल रहता है, ठीक है ना। और ICU फैसिलिटी में जो वेंटिलेटर्स है, हाई एंड वेंटिलेटर्स है, ऐसे की जो क्वालिटी उनकी, प्लस ICU डायलिसिस रहता है। ICU डायलिसिस पर तो जो पेशेंट का क्रिएटिनिन वगैरह थोड़ा ज़्यादा रहता है, किडनी का भी उसका प्रॉब्लम रहता है। तो हैदराबाद जाने के बाद सेम पेशेंट को 1.5-2 लाख लगता था इधर रहते, इवन बाकी इधर के भी जो हाई रिस्क सर्जिकल केसेस है जो कि बाहर जाके उनको बहुत ज़्यादा कैसा होता है, हम एकदम बजट इसमें इधर में ही कराते हैं, ठीक है। इसके बाद अभी फिलहाल तो ऑलमोस्ट 1.5 ईयर्स में मोर देन 1000 पेशेंट्स के ऊपर हमने वेंटिलेटर से बाहर निकाले थे। उसमें से अभी बहुत सारे मैक्सिमम डेथ भी हो गए, बहुत सारे मैक्सिमम ये भी हो गए, एक्चुअली सही भी होकर चले गए। जब बहुत सारे पेशेंट आते हैं ठीक है, बट हम जो भी कर रहे थे ऑल फॉर ह्यूमैनिटी ओनली, ठीक है। चार्जेस आर वेरी मच लेस फ्रॉम एज कम्पेयर टू हैदराबाद। प्लस अभी बहुत सारे पेशेंट आते हैं कि अभी जो लेट स्टेज में डायग्नोस हो जाते हैं कैंसर, बहुत सारे अपर क्लास से भी आते हैं, मिडिल क्लास से भी आ जाते हैं, लेकिन डायग्नोसिस मेन है कि अवेयरनेस बहुत लोगों में किसी को बहुत लोगों के कम है। इवन हमारे फैमिलीज में भी रहता है तो लास्ट स्टेज में आ जाते हैं हमारे तक। अभी 2-3 दिन पहले एक पेशेंट आया था, 2-3 दिन से उसको ऐसा एक कुछ माउथ अल्सर था, उन्होंने इधर उधर दिखाया, सब दिखाया, अंदर देखा तो बस एक था, एक्चुअली कुछ ग्रोथ था। तो हमने उसका ये किया, उसका इन्वेस्टिगेट किया तो माउथ कैंसर निकला एक्चुअली, ठीक है। उसके लिए फर्दर डायग्नोसिस क्या है, बाद में ट्रीटमेंट कैसा करना है, जब अभी एकदम बजट फैसिलिटी में अभी क्वारंटाइन सेंटर के दौरान चालू करना चाहते हैं अभी, ठीक। ಬರುವ ಜನವರಿ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹೃದಯ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಕ್ಯಾತ್ ಲ್ಯಾಬ್ ಪ್ರಾರಂಭಿಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಬ್ರಿಮ್ಸ್ ನಿರ್ದೇಶಕ ಡಾ ಶಿವಕುಮಾರ್ ಶೆಟ್ಗಾರ್ ತಿಳಿಸಿದರು. ಈಗಾಗಲೇ ಟೆಂಡರ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮುಗಿದಿದ್ದು ಅಗತ್ಯ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳ ನೇಮಕ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಎಂದು ಅವರು ಹೇಳಿದರು. ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 5 ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಮಷಿನ್ಗಳು ಅಳವಡಿಸಿರುವುದರಿಂದ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಮೊದಲಿನಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆ ಆಗುತ್ತಿಲ್ಲ. ಇನ್ನು 3 ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಮಷಿನ್ಗಳು ಅಳವಡಿಸಲು ಸರ್ಕಾರ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಲಿದೆ ಎಂದರು. ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಬರುವ ರೋಗಿಗಳಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದ್ದು 2 ಸಿಟಿ ಸ್ಕ್ಯಾನ್ MRI ಮಷಿನ್ ಸೌಲಭ್ಯ ಇದ್ದು SC ಮತ್ತು ST ಜನರಿಗೆ ಉಚಿತ ಸೌಲಭ್ಯ ಇದೆ ಎಂದು ಅವರು, ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ ಕಾರ್ಡ್ ಹೊಂದಿದವರಿಗೂ ಉಚಿತ ಸ್ಕ್ಯಾನಿಂಗ್ MRI ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಎಂದರು. ಬೀದರ್ ಜನತೆಗೆ ನಮ್ಮ ಬ್ರಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಹಾಗೂ ಕಾಲೇಜ್ ವತಿಯಿಂದ ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಬ್ರಿಮ್ಸ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ 5 ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಮಷಿನ್ ಇನ್ಸ್ಟಾಲೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಂಡಿಯನ್ ಆಯಿಲ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವತಿಯಿಂದ CSR ಫಂಡಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನುದಾನ. CSR ಅಂದರೆ ಅನುದಾನ ಫಂಡಿಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಪೇಷೆಂಟು ಮುಂಚೆ 40 ವೇಟಿಂಗ್ ಇತ್ತು, ಈಗ ಹೊಸ ಮಷಿನ್ಸ್ ಬಂದಮೇಲೆ 20 ಬಂದಿತ್ತಿದೆ. ಮತ್ತು ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು 3 ಮಷಿನ್ಸ್ ಅವರು ಇನ್ಸ್ಟಾಲ್ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದಂಥ ಪೇಷೆಂಟ್ಸ್ದೇ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬಗೆಹರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಹಾಗೆ ಗರ್ಭಿಣಿಯ ಕೊಠಡಿಯಲ್ಲಿ ದಿವಸ 30-40 ಡೆಲಿವರೀಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಎಲ್ಲ ಮೆಡಿಸಿನ್ಸು ಎಲ್ಲ ಲಭ್ಯ ಮಾಡಿ ಒಂದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈಗ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಪೇಷಂಟ್ ಇದ್ದರೆ ಸರ್ ಅದು ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಎಲ್ಲ ಫ್ರೀಯಾಗಿ ಸರ್ವಿಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಪೇಷಂಟ್ಸಿಗೆ. ಈಗ ಅದ್ರದ್ದು ಯಾವುದೋ ಇದು ಇಲ್ಲ. ಮತ್ತೊಂದು ತಿಂಗಳು 2 ತಿಂಗಳಲ್ಲೇ ಮತ್ತೊಂದು 3 ಮಷಿನ್ಸು ಇಂಡಿಯನ್ ಆಯಿಲ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ದವರು ನಮಗೆ CSR ಫಂಡಲ್ಲಿ ಡೊನೇಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಅದು ಬಂದಮೇಲೆ ನಮ್ಮ ವೇಟಿಂಗ್ ಲಿಸ್ಟ್ ಫುಲ್ ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಸರ್ವಿಸ್ CT ಸ್ಕ್ಯಾನ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ 2 CT ಸ್ಕ್ಯಾನ್ ಇದೆ, ಒಂದು MRI ಇದೆ. ಅದರೂ ಎಲ್ಲ SC ST ಇದ್ರೊಳಗಡೆ ಫ್ರೀ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ABRK ಅಡಿಯಲ್ಲಿ ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ್ ಇದ್ರ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅವರೂ ಫ್ರೀ ಸೌಲಭ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಪ್ರೈವೇಟಲ್ಲಿ ಏನು 3,000-4,000 ರೂಪಾಯಿ ಚಾರ್ಜಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಫ್ರೀಯಾಗಿ ಸರ್ವಿಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ವರ್ಷದ ದೀಪಾವಳಿ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಮಿಷಿನಿಂದ ಒಂದು ಉಡುಗೊರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಹೌದು, ಡಯಾಲಿಸಿಸ್ದೊಂದು ಇದು ಆಗುತ್ತೆ. ಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ಟ್ರಾಮಾ ಸೆಂಟರು ಮತ್ತು ಬರ್ನ್ಸ್ ವಾರ್ಡು ಕೂಡ ನಾವು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಡಿಸೈಡ್ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು 3-4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕ್ಯಾತ್ಲ್ಯಾಬ್, ಅಂದರೆ ಹಾರ್ಟ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದಂಥ ಕ್ಯಾತ್ಲ್ಯಾಬ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಸ್ಟಂಟ್ ಅದು ಏನು ಹಾಕ್ತಾರೆ, ಅದು ಕೂಡ ನಮ್ಮ ಬ್ರಿಮ್ಸ್ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗೋದು ಖಂಡಿತ ಆಗಿದೆ. ಟೆಂಡರ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈಗ. ಅಷ್ಟೇ ಮ್ಯಾನ್ ಪವರ್, ಅಂದರೆ ನರ್ಸಿಂಗ್ ಸ್ಟಾಫು, ಗ್ರೂಪ್ ಡಿ ಟೆಕ್ನಿಷಿಯನ್ಸಿಗೆಲ್ಲ ಏನು ನಾವು ರಿಕ್ರೂಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದ್ರ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಜಾರಿಯಲ್ಲಿದೆ. ಬರೋ ದಿನದಲ್ಲೇ ಆಗಲಿ ಹೊಸ ವರ್ಷ ಒಂದು ತಿಂಗಳಲ್ಲಿ, ಹೊಸ ವರ್ಷನೇ ಫಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಅದು ಕೂಡ ಜಾರಿಯಾಗುತ್ತೆ. ನೀರು ಕೂಡ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಯಾವ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ನಾನು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಅದು ಅಸ್ತವ್ಯಸ್ತವಾಗಿತ್ತು. ಅದೆಲ್ಲ ದುರಸ್ತಿ ಮಾಡಿ ಹೊಸದಾಗಿ 3ನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ 2 ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, 6 ಪ್ಲಾಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇನ್ಸ್ಟಾಲ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದು ಕೂಡ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಕೂಡ ಬಗೆಹರಿಸಿದೆ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಈಗ ಯಾರೂ ಬರ್ತಾಯಿಲ್ಲ. ತಾವು ಹೋಗಿ ಒಂದು ಸರ್ತಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಹೋಗ್ಲೇ ನೋಡ್ಬೋದು. ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ, ಅದನ್ನು